यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा पिंपरी चिंचवडला MIDC काढली. टाटाचा कारखाना आणला, बजाजचा कारखाना आणला. आज तुम्ही हिंदवी जा, तुम्ही अमेरिकेत आहात का जपानमध्ये आहात हे कळत नाही. सगळं हिंदवीचा चेहरा बदलला. तुम्ही सत्ता दिली त्या सत्तेचा वापर केला आणि हा बदल केला. आज ज्यांची अर्थात सत्ता आहे त्यांनी काय केलं होण्यामध्ये? आज तुम्ही काय बघतो? त्यावेळीची खराली आणि आजची खराली जमीन असताना फरक. आज इथं वेगळंच येते. आम्ही लोकांनी एक काम केलं, छोटे कारखाने कसे वाढवायचे, IT इंडस्ट्री कशी वाढवायची. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा पिंपरी चिंचवडला MIDC काढली. टाटाचा कारखाना आणला, बजाजचा कारखाना आणला, किर्लोस्करांचे कारखाने आणले, अनेक कारखाने चव्हाणसराने आणले आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे आणि पुण्याचा परिसर औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा राहिला. हजारो लोकांना काम दिलं. माझ्याकडं महाराष्ट्राची सूत आली. आम्ही वेगळ्या दिशेला महाराष्ट्राला न्यायचा प्रयत्न केला. मला आठवतं आहे नानासाहेब नवले म्हणून आमचे सहकारी होते, खासदार होते. संत तुकाराम साखर कारखाना त्याचे संस्थापक होते आणि त्यांनी कारखाना काढायचा सरोवरा कुठं हिंजव दिलं. मला बोलवलं, भूमी खुश झालं. मी गेलो मुख्यमंत्री म्हणून गेलो, भूमिपूजन केलं आणि सांगितलं इथं साखर कारखाना होणार नाही. लोक म्हणजे गमतीचं मुख्यमंत्री कसला. आम्ही या ठिकाणी साखर कारखान्याच्या पायाभरणीसाठी बोलवलं, पायाभरणी केली आणि म्हणता तिथं होणार नाही तर काय होणार. मला इथं IT आणायची, इथं IT सेंटर आणायचे. आज तुम्ही हिंदवी जा, तुम्ही अमेरिकेत आहात का जपानमध्ये आहात हे कळत नाही. सगळं हिंदवीचा चेहरा बदलला. 11,000 कोटीची निर्यात त्या ठिकाणी जर 6 महिन्याला होती, हजारो लोकांना काम मिळालं. एकट्या हिंजवडींनी पुण्याचा चेहरा बदलला. आणि हे हिंजवडीने नाही केलं, हिंजवडींनी केलं तेच खरादींनी केलं. आज खरादीच्या आजूबाजू जा, काय दिसतं इथं? IT इंडस्ट्री. आज हजारो लोक या ठिकाणी जात, एकेकांचे आमचे सगळे सहकारी. कुणी पथारी असतील, कुणी गवांडी असतील, कुणी अन्य असतील, या सगळ्यांचं वास्तव्य या भागामध्ये होतं. आज या भागामध्ये फायद्याच्या नंतर IT इंडस्ट्रीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मला सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक आज या ठिकाणी येतात. एकट्या खरादीवरील जवळपास शिरूर तालुका असो, पारनेर असो, या भागातले 30 ते 40 हजार लोक आज या ठिकाणी राहतात, कष्ट करतात. कष्ट करण्याच्यासाठी त्यांना साधनं निर्माण करून देणं हे काम आम्ही लोकांनी करून दिलं. आणि हे खरादी एवढं फुलत नाही, हा विस्तार आम्ही अनेक ठिकाणी केला. हिंजवणी केली, चाकण केलं. आज तुम्ही चाकणला जाऊन या, चाकणचा चेहरा बदलला. एकेकाळचं चाकण आणि आजचं चाकण जमीन असताना फरक. रांजणगाव बघा, एक दिवशी मी नगरवरनं येत होतो, बापूसाहेब शिचे म्हणून आमचे सरकारी होते हयात नाही त्यात, माझ्या गाडीच होते. रांजणगावला रस्त्याची जमीन झाली, मी गाडी थांबवली. बापूसाहेबांना विचारलं की जमीन कोणाची आहे, त्यांनी सांगितलं अमुक लोकांचे. काय फिकर घेतात,
म्हणजे पाण्याचा बंदोबस्त नाही ही जर काही घेतली पिण्याला आलो आणि कलेक्टरला सांगितलं रांजणगावची जमीन ताब्यात घ्या इथं आपण उद्योग करू लोकांची बैठक घेतली रांजणगावच्या लोकांना विचारलं जमिनीची किंमत तुम्हाला काय पाहिजे त्यांनी सांगितलं 5,000 रुपये एकर ही किंमत आम्हाला पाहिजे मी कलेक्टरला सांगितलं 10,000 द्या त्यांची जमीन 10,000 घ्या ते 5 म्हणतात 10 द्या इथं मला उद्योग करायचं आहे आज तुम्ही रांजणगावला गेला गणपतीचं दर्शन होतं तसं जगाचे चांगले उद्योग आज रांजणगावला आले औद्योगिक संचं झाले हिंजवली चाकण रांजणवली खरवली निगवन वारामती इंदापूर जेजुरी शिरवळ सगळीकडे उद्योग सगळीकडे हाताला काम हा चेहरा बदलला कुणी आम्ही लोकांनी बदललो तुम्ही स्वच्छता दिली त्या स्वच्छतेचा वापर केला आणि हा बदल केला आज ज्यांचे आचार स्वच्छ आहे त्यांनी काय केलं होण्यामध्ये मी देशाच्या कामामध्ये दिल्लीत जातो फाजांच्या सभासाठी म्हणून दिल्लीत जातो महाराष्ट्राची वर्षांत मागून घेतो टी व्ही लावतो काय बघायला मिळतं पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचं वैशिष्ट्य काय कोयसा ग्यांग अरे कोयसा ग्यांग विद्येचं माहेरगड हे फिरं तेलकोसारखा कारखाना हे फुलं बजाजाच्यासारखा कारखाना हे फुलाचं वैशिष्ट्य किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचं वैशिष्ट्य आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचं वैशिष्ट्य काय केलं